ओम दुर्गा देवे नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शारदीय नवरात्र उत्सवाचा पर्व 3 ऑक्टोबर गुरुवारपासून प्रारंभ होत आहे। मग या 9 दिवसामध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण मातेच्या 9 रूपाचे पूजन करतो। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9 दिवसामध्ये कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, 9 दिवसामध्ये घटावर कोणती माळ अर्पण करावी, कोणते फुलं अर्पण करावे, 9 दिवस कोणते वेगवेगळे नैवेद्य आपण अर्पण करावे व 9 दिवस कोणत्या 9 मंत्रांचा जप करायचा आहे, 9 मातेच्या रूपांचं पूजन करायचं आहे, ते सर्व माहिती जाणून घेणं, त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिला दिवस येतो 3 ऑक्टोबर। या दिवशी माता शैलपुत्रीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे पिवळा रंग। आणि या दिवशी आपल्याला शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि नैवेद्य म्हणून गोड पदार्थ, आपण तुपापासून बनवलेले गोड पदार्थ आपण नैवेद्य म्हणून मातेस ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरा येतो 4 ऑक्टोबर। या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग। या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केलं जातं। या दिवशी मोगरा, चमेली, अनंत यासारख्या पांढऱ्या फुलांचा माळ आपण अर्पण करायची आहे। तसेच पंचामृत तसेच सफेद गोड पदार्थांचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे। त्यानंतर तिसरा दिवस येतो 5 ऑक्टोबर। या दिवसाचा रंग असणार आहे करडा रंग। आणि या दिवशी माता चंद्रघंटाचे पूजन केले जाते। या दिवशी मातेस निळी फुलांची, गोकर्णीची किंवा कृष्णकमळ हे अर्पण करायचं आहे। आणि या दिवशी दुधापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। त्यानंतर चौथा दिवस येतो नारंगी रंग आहे या दिवसाचा। आणि या दिवशी माता कुष्मांडा देवीचं पूजन केलं जातं। या दिवशी केशरी भगवी रंगाची फुलं अबोली आपण या ही फुलं मातेस अर्पण करायची, यांची माळ अर्पण करायची आहे। तसेच या दिवशी गव्हाच्या पिठापासून बनवलेले गोड मालपुआ मातेस नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। त्यानंतर 5वा दिवस, या दिवसाचा रंग आहे सफेद रंग। या दिवशी स्कंदमातेचे पूजन केलं जातं। या दिवशी बेल किंवा पिवळ्या रंगाचे फुलं आपण या दिवशी अर्पण करू शकता, तसेच त्यांची माळ आपण घालायची आहे। आणि स्कंदमातेसाठी या दिवशी आपण केळीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। त्यानंतर 6वा दिवस येतो, त्याचा रंग असणार आहे लाल रंग। माता कात्यायनीचे पूजन या दिवशी करायचं आहे। या दिवशी आपण कर्दळीचे फुलं अर्पण करायची आहे, त्यांची माळ आपण अर्पण करायची आहे आणि मधाचा नैवेद्य या दिवशी आपण दाखवायचा आहे। त्यानंतर 7वा दिवस येतो, या दिवसाचा रंग आहे गडद निळा रंग। या दिवशी माता काळरात्रीचे पूजन आपण करायचं आहे। या दिवशी झेंडू किंवा नारंगी रंगाच्या फुलांची माळ आपण अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपण गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर 8वा दिवस येतो, या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग। या दिवशी माता महागौरीचं पूजन करायचं आहे आणि या दिवशी नारळाचा नैवेद्य आपण दाखवू शकता, तसेच कमळ, जास्वंद, कणेर यांच्या फुलांची माळ आपण या दिवशी अर्पण करायची आहे। आणि आता येतो शेवटचा दिवस 9वा दिवस। या दिवसाचा रंग आहे जांभळा रंग। माता सिद्धिदात्रीचं या दिवशी पूजन केलं जातं। या दिवशी तिळाने बनवलेले लाडू मातेस नैवेद्य म्हणून आपण अर्पण करायचे आहे। आणि शेवटच्या दिवशीची जी माळ आहे ती माळ म्हणजेच कुंकुमार्चन शेवटच्या दिवशी आपण करायचं असतं। तर अशा पद्धतीने आपण नवरात्रीचे 9 दिवसाचे माळा, 9 नैवेद्य तसेच 9 रंग, 9 मातांची रूपं याविषयी जाणून घेतलेलं आहे। धन्यवाद।